बीड जिल्ह्याला अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. धरणांनी तळ गाठल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. बीड शहराजवळील उखंडा साठवण तलावातील मंदिराचे अवशेष पावसाळ्यात उघडे पडल्याचं भीषण दृश्य पाहायला मिळतंय. याचा आढावा घेतलेला आहे गोविंद शेळके यांनी. निम्मा पावसाळा सरला तरीही या पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकल्पामध्ये आणखी पाणी आलेलं नाही आहे. उलट बीड जिल्ह्यातील पाण्याच्या प्रकल्पामध्ये उन्हाळ्यात जे पाणी पातळी होती आहे पावसाळ्यामध्ये त्या पाणी पातळीमध्ये घट होताना चित्र पाहायला मिळत आहे. मी सध्या बीड शहराजवळ असलेल्या उखंडा साठवण तलावावरती आहे आणि या साठवण तलावामध्ये उन्हाळ्यात जितकं पाणी होतं त्याहीपेक्षा कमी पाणी आता पावसाळ्यामध्ये पाहायला मिळत आहे. कारण मागच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये कोणताही मोठा पाऊस झाला नाही आणि त्यामुळं या साठवण तलावामध्ये ज्या काही वास्तू उडूप झाल्या होत्या त्या वास्तू एरवी कधीही पावसाळ्यामध्ये बघायला मिळत नाही आहेत. त्या वास्तू आता मात्र उघड्या पडल्यात. आपण बघता की ह्या मंदिराचे भग्न अवशेष आहेत, एक घराचे अवशेष आहेत. हे चित्र आम्ही यापूर्वी भीषण दुष्काळामध्ये बघितलं होतं, तेव्हा ह्या साठवण तलावाचं पाणी कमी झालं होतं. आता तीच परिस्थिती पुन्हा एकदा पावसाळ्यामध्ये निर्माण झाली आहे. आणि ही केवळ उखंडा इथल्या साठवण तलावाचीच परिस्थिती नाही, तर अशीच अवस्था बीड जिल्ह्यातील बहुतेक प्रकल्पांची झाली आहे. मोठ्या धरणामध्ये रोज पाणी पातळी घटताना चित्र पाहायला मिळत आहे आणि जे छोटे पाण्याचे स्त्रोत आहेत ते कोरडे ठाक पडले आहेत. मध्यंतरी झालेल्या रिमझिम पावसावरती पिकं तरले खरी, मात्र आता पावसानं इतका मोठा खंड दिलाय की पुढच्या 8 दिवसांमध्ये पावसाचं पुनरागमन झालं नाही तर मात्र पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावरती दुष्काळाचे ते काळे ढग घोंगावू लागले आहेत आणि त्याचं सावट पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळत आहे. कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.